गेल्या काही दिवसांवर गणेशोत्सव मोहरम हे सण आले असून मंडळांना यासाठी परवानगी घ्यावी लागत आहे. तर ही परवानगी कशी घ्यावी लागते हे आपण आजच्या या विशेष रिपोर्टमधून पाहूया. नमस्कार, ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक अतिशय महत्त्वाचा असा ग्राउंड रिपोर्ट आपण घेऊन आलो आहोत, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की गणेशोत्सव, मोहरम, दहंडी हे सर्व सण आता आलेले आहेत, जवळ आलेले आहेत, आणि त्यास तो जो सण असतो तो आनंदामध्ये साजरा करण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. त्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. परंतु ज्यावेळेस आपण गणपती बसवतो किंवा नवरात्रामध्ये देवी बसवतो, मोहरमचा कार्यक्रम असतो, त्यासाठी परवानगी घ्यायची. परवानगी घ्यायची म्हणजे मंडळांना असं वाटतं की परवानगी म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे की काय, परंतु तसं काही नाही आहे. आज आपल्यासोबत इताबे साहेब आहेत, मी त्यांच्यासंगत चर्चा करणार आहे. सर्वप्रथम आपल्याला महानगरपालिकेच्या समोरच एक झेरॉक्सचे दुकान आहे, त्या ठिकाणी असा एक फॉर्म आपल्याला भेटतो, त्या फॉर्मवरती आपण पूर्ण माहिती, आता मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे कसं माहिती भरायची, ती माहिती भरल्यानंतर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते सबमिट करणार आहोत, तिथं काय चेक केलं जातं, तुमच्या मंडळाला पहिले नोटीस मिळालेली आहे का, आणि तुमचं मंडळ जर का बेकायदेशीरपणे वागलं असेल तर त्या ठिकाणी परवानगीसुद्धा नाकारली जाते. परंतु जर का मंडळ शिस्तप्रिय असेल तर आपल्याला ही जी परवानगी आहे ती 5 मिनिटात भेटते. त्यासोबत इताबे साहेब आहेत. सर, आपल्या ए टी व्ही न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. सर, परवानगीसाठी काय काय करावं लागतं लोकांना, म्हणजे कार्यकर्त्यांना असं वाटतं परवानगी म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. नमस्कार, मला आपल्याशी संवाद साधताना निश्चितच आनंद होईल. अहमदनगर महानगरपालिकेने येत्या गणेश उत्सव, उद्या दहीहंडी आहे, त्यानंतर नवरात्र उत्सव आहे, हे सर्व उत्सव सर्व धर्मियांचे आनंदाने, शांततेने आणि बंधुभावाने साजरे व्हावेत यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून आपण पाहिलंच आत्ता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अतिक्रमण विभागाचं मुख्यालय आहे. या ठिकाणी संपूर्ण महानगरपालिका हद्दीतील दहीहंडी, गणेश उत्सव आणि मोहरमसाठी परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना गेल्या 8 ऑगस्ट 2019 पासून आम्ही कार्यरत केली आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या विविध विभागांचे कर्मचारी अधिकारी आहेत, त्यासोबत पोलीस विभागाचे आहेत, वाहतूक नियंत्रण शाखेचे आहेत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे हे अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. आपण आत्ता पाहिलेत, आम्ही अर्जसुद्धा अतिशय साधे आणि सुटसुटीत अर्ज तयार केलेले आहेत, हे नमुने आम्ही उपलब्ध केलेले आहेत. सदर अर्ज संबंधित मंडळाने भरून द्यायचे आहेत, धर्मादाय आयुक्तांची नोंदणी आवश्यक आहे, आणि अशा प्रकारे अर्ज भरून आमच्याकडे सादर केल्यानंतर आम्ही तातडीने त्या अर्जावर कारवाई करतो. सर्व संबंधित विभागांचे अभिप्राय, नाहरकत दाखले, पत्र, शेरे घेऊन सदर परवानगी आम्ही लवकरात लवकर मंडळांना देऊन त्यांचं पुढील जे मंडप उभारण्याचं काम आहे ते सोपं आणि सहजगतीने व्हावे यासाठी आम्ही कसोशीशीने प्रयत्न करून ही एक खिडकी योजना अतिशय सुलभ पद्धतीने कार्यरत केलेली आहे. सर, आता एक गोष्ट अशी आहे की आपण आव्हान केलं आहे की जे मुकट जमाव असतील त्यांना सुद्धा एक आव्हान केलं की ते मुकट जमाव काय काय नेमकं तुम्ही आव्हान याच्यामध्ये या मंडपाबाबत आणखी मी पुढे सांगू इच्छितो की माननीय उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल आहे, त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते पाळणे प्रशासनावरही बंधनकारक आहेत, तसेच सर्व धर्मीय, सर्व तरुण मंडळे, यंग्स पार्टीज आणि सर्वावर बंधनकारक आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना परवानगी देण्याचं गेल्या 1 महिन्यापासून परवानगी घ्यावी याचं आवाहन केलेलं आहे. आजही आम्ही पुनश्च सर्वांना आवाहन करतोय की आपण सर्वांनी परवानग्या घ्याव्यात. घेतलेल्या परवानगीचा तपशील सदर मंडपाच्या दर्शनी भागावर स्पष्टपणे लावावे की जेणेकरून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तहसीलदार नगर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन केलेली आहे. त्या समितीमध्ये 5 विभागाचे अधिकारी आहेत, ते संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक मंडपाची भेट देऊन पाहणी करणार आहेत, आणि त्या ठिकाणी मंडपाच्या दर्शनी भागावर आम्ही दिलेल्या परवानगीचा तपशील असेल तर आपल्याला कुठलीही कायदेशीर कारवाई आपल्यावरती होणार नाही. परंतु आपण परवानगी घेतलेली आहे, परंतु तो तपशील मंडपाच्या दर्शनी भागावर लावलेला नसेल तर तो मंडप विना परवाना समजून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सदर बाब सर्वांना नम्र आवाहन करतो, गांभीर्याने घ्यावी आणि परवानगी घेऊन मंडप उभारावा आणि घेतलेल्या परवानगीचा तपशील मंडपाच्या दर्शनी भागावर लावावा. तसेच आपण आता जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे की शहरामध्ये मोकाट जनावरे आहेत, बरोबर आहे, शहरामध्ये मोठ्या संख्येने मोकट जनावरं चौकामध्ये, रस्त्याच्या दुभाजकावर, मध्यभागी बसलेली दिसत आहेत. गेल्या 3 दिवसापासून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सदरचे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक कार्यरत केलेलं आहे. सदरचे पथक सातत्याने कारवाई करत आहेत. जनतेला आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं आवाहन करतो की आपण ही कटू कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये,
आणि आपली खाजगी मालकीची जी जनावरे आहेत ती मोकाट आणि रस्त्यावर सोडू नयेत, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, पादचाऱ्यांना, महिलांना, मुलांना, वृद्ध माणसांना त्रास होऊन अपघात होईल याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि खाजगी मालकीची जी जनावरे आहेत ती कृपा करून कोणी रस्त्यावर सोडू नयेत आणि अशी सोडलेली जनावरे आढळली तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे याची शहरवासियांनी गांभीर्याने दखल घ्यावी. निश्चितच आपण पाहिलं की इताबे साहेब जे आहेत त्यांनी अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली. प्रत्येक मंडळाला वाटत असतं की जी परवानगी असते ती खूप अवघड आहे की काय, परंतु सर्व मंडळाला एक एटीव्ही न्यूजच्या माध्यमातून मी आवाहन करेल की तुम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये 26 तारखेपर्यंत आपल्याला परवानगी घेता येणार आहे. 4 दिवस आपल्याजवळ बाकी आहे आणि फक्त आपल्याला त्यांनी दिलेले जे निर्देश असतात किंवा त्यांनी दिलेले जे नियम असतात ते आपल्याला पाळायचे. त्यांनीसुद्धा काय इथं बसून नियम बनवलेले नाही, कोर्टाचे हायकोर्टाचे जे नियम आहेत ते नियम त्यांना पाळावे लागतात, परंतु अतिशय सोपी पद्धत आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की एक खिडकी योजना म्हणजे काय असते, एका खिडकीमध्ये कशा पद्धतीने हे सर्व फॉर्म सबमिट केले जातात, हे फॉर्म कसे ह्या ठिकाणी वाहतूक शाखा असेल, MACT असेल, त्याचबरोबर महानगरपालिका असेल, हे सर्वजण ह्या ठिकाणी आपल्याला सैशिक्य या ठिकाणी देत आहेत ते मी आता तुम्हाला दाखवणार. या ठिकाणी आपण जर का पाहिजे अग्निशामक दलाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आहे, महावितरणचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आहे आणि पोलीस खात्याचे सुद्धा कर्मचारी या ठिकाणी आपण पाहू शकतो. एकाच टेबलावरती या ठिकाणी सर्व पाहुणे देण्यात येत आहेत, त्यामुळं सर्व मंडळांनी 26 तारखेपर्यंत या ठिकाणी आपण येऊ शकतात आणि कशा पद्धतीने परवानगी घ्यायची ते आपण दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आता MACP तर्फे आपल्याला जागेवरती मीटरसुद्धा मिळणार आहे, कारण की मंडळाला जी वीज लागते त्या विजेसाठी ह्या ठिकाणी एक स्कीम तयार करण्यात आलेली आहे. त्या स्कीमद्वारे आपल्याला तात्पुरते मीटर त्या ठिकाणी मंडळाच्या तिथं पोहोचून देण्यात येणार आहे, एवढी अशी सर्व सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी एक छोटे छोटे असे अर्ज असतात, एक दिवस पण आपला जात नाही, एक 1.5 तासाचं हे काम आहे आणि या 1.5 तासामध्ये आपली परवानगी ही पूर्ण होते. मी तुम्हाला आत्ता मंडळाची परवानगी कशी घ्यायची हे पूर्ण दाखवलं. त्या ठिकाणी शहर वाहतूक शाखा आहे, महावितरण कंपनी आहे, त्याचबरोबर आपली अहमदनगर महानगरपालिका. परंतु त्यानंतर हे प्रकरण जातं कुठं, तर हे प्रकरण सर्व जर का आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी ज्या मॅडम बसलेल्या आहेत या ठिकाणी या टेबलवर येतात आणि हेच ते परवानगीचे सर्व पेपर आहे की सर्व परवानगी ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस या ठिकाणी पूर्ण चेक केलं जातं की आपले पेपर पूर्ण आहेत का. मॅडम कशा पद्धतीने हे सर्व चेकिंग केलं जातं म्हणजे याच्यामध्ये आपण पाहू शकतात की अग्निशामक दलाची परवानगी आहे, त्याचबरोबर शहर वाहतूक शाखेची परवानगी आहे आणि बांधकाम विभागाची आहे, अशा पद्धतीची नगर रचनेची आहे आणि मग इथून काय इथून त्यांच्याकडे पत्र आणि म्हणजे 10 बाय 10 ला 1000 रुपये, 10 बाय 12 ला 1200 आणि 10 बाय 15 ला 1500 रुपये या पद्धतीने या ठिकाणी रेट महानगरपालिकेने ठरवले आहे. परंतु हे रेट जे आहेत ते तुम्हाला पुन्हा भेटणार आहे, कारण की त्यांचे जे रस्ते असतात महानगरपालिकेचे ते खराब झाले तर ते पैसा कट केला जाणार, नाहीतर तुमची जी अनामत रक्कम घेतली जाणार आहे ती तुम्हाला पुन्हा रिफंड भेटणार आहे. आता ह्या ठिकाणी ही परवानगी झाली म्हणजे सर्व परवानगी झाली का, अजिबात नाही. ह्या ठिकाणी ही जी परवानगी झाली ही परवानगी फक्त तुम्हाला गणपती बसवण्यासाठी झाली, परंतु आपल्याला जर काही वाद्य लावायचं आहे, तुम्हाला बँड लावायचं आहे, ढोल लावायचे, ढोलपथक लावायचे, तर त्यासाठी तुम्हाला संबंधित आपले जे पोलीस स्टेशन आहे म्हणजे कोतवालीच्या हद्दीमध्ये जे लोक असतील, जे मंडळ असतील, त्यांनी कोतवाली हद्दीत, जे तोफखान्याच्या हद्दीत असतील, त्यांनी तोफखाना हद्दीमध्ये त्या परवानग्या त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमधून घ्यायच्या आहे आणि त्या ठिकाणची परवानगी भेटल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाद्य वाजवता येणार नाही. त्यामुळं ह्या सर्व परवानग्या आपण लवकरात लवकर घ्या. 26 तारीख ही शेवटची तारीख आहे आणि 26 तारखेपर्यंत आपला अर्ज या ठिकाणी आला पाहिजे. 26 तारखेला तुमचा अर्ज आल्यानंतर तुम्हाला सर्व परवानग्या या 1 तारखेपर्यंत पूर्ण प्रोसेस करून आपल्या हातामध्ये भेटणार आहे. मुसिम पुरेसर, सागर उत्सल, ATV न्यूज, अहमदनगर.